यवतमाळच्या नगर परिषद मालमत्ता कर आकारणीच्या विरोधात यवतमाळ नगर परिषदेसमोर धरणे आंदोलन करण्यात आले. नगर परिषदेने जी दुप्पट मालमत्ता कर आकारणी सुरू केली आहे ती अतिशय चुकीच्या पद्धतीने आकारली जात आहे असा आरोप यावेळी करण्यात आला असून नगर परिषदेने दुप्पट मालमत्ता कर आकारणी रद्द करावी अशी मागणी यावेळी करण्यात आली. यवतमाळ नागरिकांना निवासी आणि व्यावसायिक कर रचना करताना मोठ्या प्रमाणात कराची आकारणी करण्यात आली. या आकारणीमुळे यवतमाळ कर जनता त्रस्त झाली असून त्यांनी कर कमी करावा यासाठी आक्षेप नोंदवून ते नगर परिषदेकडे सुपूर्द केले आहेत. यावर टाउन प्लॅनिंगच्या वतीने 4 दिवस सुनावणी ठेवण्यात आली आणि सुनावणीमध्ये देखील कोणत्याही करधारकाचे ऐकून घेण्यात आले नाही. परिणामी करदाता हा आल्या पावली परत गेलाय. नगर परिषद प्रशासन एका पाठोपाठ एक चुका करीत आहे याचा भूर्दंड यवतमाळ कर जनतेला बसत आहे. या सर्व परिस्थितीच्या विरोधात शहर आणि जिल्हा काँग्रेस कमिटी यांनी धरणे आंदोलन केले. भविष्यात निर्णय लवकर झाला नाही तर मात्र उग्र आंदोलन करू असा इशारा या ठिकाणी सर्व काँग्रेस नेत्यांनी दिलाय. आंदोलनात माजी मंत्री वसंतराव पुरके, प्रफुल्ल मानकर, प्रवीण देशमुख, बाळासाहेब मांगुळकर, चंदू चौधरी यांच्यासह शेकडो महिला पदाधिकारी तसेच काँग्रेसचे पदाधिकारी धरणे आंदोलनामध्ये सहभागी झाले होते. यवतमाळ नगर परिषदेमध्ये जे वाढीव कर आहे तो अनेक दिवसांपासून लोकांचा संघर्ष चालू आहे. चुकीच्या पद्धतीने हा कर वाढवला गेला म्हणून लोकांची मोठ्या प्रमाणात ओरड आहे. या संदर्भामध्ये अनेक नागरिक, अनेक संघटना, पक्ष न्यायालयातसुद्धा गेला आणि न्यायालयामध्ये त्या संदर्भामध्ये 4 आठवड्यामध्ये त्या संदर्भामध्ये हायकोर्टानी निर्णय दिला की या संदर्भामध्ये आपण निर्णय द्यावा. या संदर्भात महाराष्ट्रातली काही आमदार मंडळी या ऑर्डरच्या अनुषंगाने मुख्यमंत्री महोदय, नगरविकास मंत्री खातं त्यांच्याकडे आहे, त्यांच्याकडे गेली. काही आमदारांनी त्यांचे पत्र दिले की याच्यामध्ये जी समिती आहे, जी कर वाढवण्याच्या संदर्भामध्ये ज्या समितीला अधिकार आहे, ती समिती गठीत होऊ शकत नाही कारण ती समिती काही लोकनियुक्त, काही लोकप्रतिनिधी आणि महिला बालकल्याण विभागाचे त्या संदर्भामध्ये सभापती अशा पद्धतीची ती समिती आहे आणि सध्या प्रशासक असल्यामुळे ती समिती गठीत होऊ शकत नाही. म्हणून प्रशासनाला, प्रशासकाला याचा अधिकार नाही आणि अधिकार नसताना यांना ही करवाढ करायचा कुठलाही अधिकार नसल्यामुळे ती नियमबाह्य करवाढ आहे, त्यामुळे ती रद्द करावी अशा पद्धतीची मागणी. जोपर्यंत ही समिती गठीत होत नाही त्या पद्धतीने तो स्थगिती द्यावी अशा पद्धतीची मागणी नगरविकास मंत्र्यांना, मुख्यमंत्री महोदयांना, आमदारांनी केली आणि त्याच्यामध्ये हिंगणघाट नगर परिषद असो, इतर काही नगर परिषदा, वर्धा नगर परिषद असो, या ठिकाणी करवाढीला नगरविकास मंत्री महोदयांनी स्टे दिला. परंतु ज्या ऑर्डरच्या आधारे, ज्याचा उल्लेख करून त्या संदर्भामध्ये स्टे दिला गेला, तीच परिस्थिती यवतमाळमध्ये असताना, यवतमाळच्या संदर्भामध्ये कोर्टात केस असताना या मंडळींनी जाणीवपूर्वक इथल्या लोकप्रतिनिधींनी, विशेषतः मी इथल्या आमदाराचं नाव घेईल कारण आम्ही पालकमंत्री महोदयाला अधिवेशनाच्या काळामध्ये त्या संदर्भातलं निवेदन दिलं, त्यांना सांगितलं की कुठेतरी आपण या संदर्भामध्ये ताबडतोब स्टे द्यावा, स्टे मागावा मुख्यमंत्र्यांना. तर इथे कुठेतरी इथले लोकप्रतिनिधी त्याच्याकडे दुर्लक्ष करत आहे किंबहुना जाणीवपूर्वक त्याच्याकडे दुर्लक्ष याच्यासाठी करत आहे की यांना लोकांच्या खिशातले पैसे काढून काही ठेकेदारांच्या खिशामध्ये ते पैसे घालायचे आहे, यांचे जे काही उद्देश आहे नगर परिषदेमधले ते सफल करायचे आहे. त्या दृष्टिकोनातून आज नागरिकांना त्रास द्यायची भूमिका या ठिकाणी नगर परिषदेचं प्रशासन, इथले लोकप्रतिनिधी घेत आहे. त्याच्यामुळे महाराष्ट्र शासनाचा, या लोकप्रतिनिधींचा आणि नगर परिषदेचा आम्ही निषेध करतो आणि या संदर्भामध्ये आता काँग्रेस पक्षाने ही भूमिका घेतली, जिल्हा काँग्रेस कमिटी, शहर काँग्रेस कमिटीनी पुढाकार घेतला आणि या संदर्भामध्ये आम्ही सगळेजण या ठिकाणी धरणे आंदोलनाला बसलो. जोपर्यंत या संदर्भामध्ये निर्णय होत नाही, लोकांना त्याच्यातला रिलीफ मिळत नाही, तोपर्यंत हे आंदोलन आम्ही चालू करू. भविष्यामध्ये जर या धरणे आंदोलनाने यांचे डोळे उघडत नसेल तर याच्यापेक्षा तीव्र आंदोलन करायची भूमिका काँग्रेस पक्ष घेईल. या संदर्भामध्ये शेवटच्या लढ्यापर्यंत यवतमाळ नगर परिषदेमधल्या सगळ्या नागरिकांच्या सोबत काँग्रेस पक्ष आहे आणि जोपर्यंत त्यांना न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही या संदर्भामध्ये भूमिका घेत राहू. या संदर्भात आम्ही या आंदोलनाला बसलेलो आहोत. गेल्या 1.5 वर्षापासून सातत्यानं यवतमाळकरांवरती अनेक बाबतीमध्ये सतत अन्यायपूर्वक अशी भावना जोपासून या ठिकाणी काम केले जात आहे. प्रामुख्यानं यवतमाळ शहरामध्ये घनकचऱ्याची समस्या,
जनतेला घरापर्यंत घंटागाडी दररोज जात नाही, 8-8 दिवस ती घंटागाडी जात नाही, पिण्याचं पाणी हे सुद्धा 8-8 दिवस जनतेला मिळत नाही, अशा अनेक समस्या आहे। खड्डेयुक्त रस्ते आहे, अमृत योजनेचं काम पूर्णतः आज गेलेलं नाही, भूमिगत गटार योजनेचं काम सुद्धा पूर्णतः रखडलेलं आहे, आणि अशा परिस्थितीमध्ये एक चांगलं काम मुख्याधिकाऱ्याकडून अपेक्षित असताना इथल्या आमदार महोदयांनी एक चांगलं काम करणाऱ्या मुख्याधिकाऱ्यांना इथून हटवून त्या ठिकाणी एक भ्रष्टाचारी मुख्याधिकारी या ठिकाणी आणून बसवला, आणि ज्यांनी अनेक प्रकारच्या निविदे प्रक्रियेमध्ये घोळ करून एक आर्थिक देवाणघेवणीच्या विषयी महत्त्वपूर्ण त्या ठिकाणी देवाणघेवाण करून खूप मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार या ठिकाणी यवतमाळ नगरपालिकेमध्ये केलेला आहे, आणि त्याचप्रमाणे मालमत्ता करवाढीमध्ये सुद्धा त्यांनी जवळपास 500% करवाढ अशा प्रकारची यवतमाळ करांवरती लादलेली आहे, आणि म्हणून काही नगरपालिकांना महाराष्ट्र शासनाने त्या ठिकाणी जोपर्यंत निवडणुका होऊन नवीन बॉडी स्थापन होत नाही आणि त्यांच्यासमोर आक्षेपाची सुनावणी होऊन त्या आक्षेपाच्या संदर्भामध्ये निर्णय घेणारी समिती येत नाही, तोपर्यंत ही जी मालमत्ता करवाढ केलेली आहे त्याला स्थगिती दिलेली आहे, आणि याच प्रकारची मागणी घेऊन आम्ही समस्त काँग्रेसजन या ठिकाणी ही मागणी घेऊन या ठिकाणी धरणे आंदोलनाला बसलेलो आहोत। आमची मागणी आहे की जर काही नगरपालिकांना त्यांना जर स्थगिती मिळू शकते तर मग यवतमाळ नगरपालिका काय महाराष्ट्राच्या बाहेर आहे का? यवतमाळवरतीच हा अन्याय का? तर खऱ्या अर्थानं इथल्या मुख्याधिकाऱ्यांनी इथल्या आमदार साहेबांनी तशा प्रकारची भूमिका घेऊन यवतमाळकर जनतेला न्याय मिळून दिला पाहिजे अशा प्रकारची भूमिका घेऊन आज या ठिकाणी आम्ही आंदोलनाला बसलो आहे, आणि जोपर्यंत या स्थितीमध्ये न्याय मिळत नाही तोपर्यंत हे आंदोलन हे चालूच राहणार आहे। लोकांना हरास करायचं, या शहरातील लोकांना हरास करायचं। अमृत योजनेचं आपण पाहिलं असेल तर पाईप फुटत आहे, आपल्या यवतमाळ शहरामध्ये केवळ पाणी यायला पाहिजे होतं बेंबळेचं, परंतु अजूनही ते आलं नाही। त्याच्यात मोठ्या प्रमाणात करप्शन झालं, चुकीचे पाईप देण्यात आले, ते पाईप फुटत आहे जागोजागी, आणि अशा पद्धतीनं यवतमाळला आता 7 दिवसानं पाणी येत आहे। बरोबर आहे रवी? 7 दिवसानं, कदाचित उद्या चालून महिन्याभरानं पाणी येईल असा त्रास लोकांना सतत देण्याचं काम। आमचे गटारचे कामं झाले ते सुद्धा चुकीचे झाले, कुठेतरी नगर परिषदमध्ये ह्या सगळ्या गोष्टी निवडणूक व्हायला पाहिजे होती, म्हणजे लोक प्रतिनिधी जे आहे ते त्यांना ओरडायला चान्स मिळाला असता, परंतु हे सरकार निवडणूक मुद्दामून करत नाही, चुकीच्या मार्गानं सरकार अधिकाराला धरून हे कामं करत आहे, चुकीचे कॉन्ट्रॅक्ट सुद्धा दिले जात आहे, आणि ते कॉन्ट्रॅक्टर लोक चुकीचे कामं करत आहे, आणि म्हणून आपल्याला अमृत योजनेचं पाणी मिळू शकत नाही। आज त्या दरवाढ जी झालेली आहे टॅक्सची ते चुकीची आहे, त्याला ताबडतोब स्टे मिळाला पाहिजे, ही मागणी घेऊन आम्ही आज बसलो आहे सगळ्या, आणि हे शहराच्या लोकांसाठी आहे, आणि म्हणून माझी विनंती आहे शहराच्या लोकांना की आपण सुद्धा याच्यात सहभाग दिला पाहिजे, कारण